हेलो। हेलो। हाँ नमस्कार ताई, दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कारही। अगं तुलाही नमस्कार, आपल्या श्रोत्यांनाही नमस्कार, नमस्कार, आशीर्वाद आशीर्वाद, मला आशीर्वाद आशीर्वाद। हवा आहे तुमचा। बरं, आशीर्वाद घ्या, शुभेच्छा तर नक्कीच, हो आणि आपल्या श्रोत्यांनाही। बरं का, तू हो हा फार सुंदर उपक्रम चालू केलास, थँक्यू खरा ताई, जागर केलास अगदी, इतके चांगले विषय आणि माहितीपूर्ण व्याख्यान, हो मला ताई, फार आवडलं हे सगळं, हो आणि म्हणूनच मी तुमच्यात सामील व्हायचा प्रयत्न करते। वासरात लंगडी म्हणतात, पण लंगडी वासरात आली आहे नाही 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 ती असं उलट तुमच्या म्हणूया। सहभागाने हा कार्यक्रम उंचीवर गेलेला आहे, आलं का अरे लक्षात? बाप रे। उंचीवर जातो आहे, जाणार आहे, तुमचं एक स्थान आहे साहित्य क्षेत्रात, ते अढळ आहे आणि निश्चितच खूप उंचीवर आहे, नको त्यामुळे नको, उलट माझं हरभऱ्याचं भाग्य झाड पुरे येता। माझं भाग्य बरं असो। बरं, चल। हा मी काय म्हणतेय, हा आता हा विषय पण ज्योतीनीच मला निवडून दिलाय बरं का, तो म्हणजे हो किचन पॉइंट्स। आता किचन पॉइंट्स म्हटलं की काहींना वाटतं की हे रेसिपी बुक आहे की काय, पण हे रेसिपी बुक नाही। मी कसली रेसिपी देणार, इतकी सुंदर पुस्तकं आली आहेत बाजारात। तर हे आहे कवितांचं पुस्तक, आणि तेही इंग्लिश कवितांचं पुस्तक आहे, आणि त्याचा मी मराठीत अनुवाद केलाय। तर या कवितांकडे मी कशी वळले, रिंकी भट्टाचार्य नावाची आमची एक मैत्रीण, जी वुमेन ऍक्टिव्हिस्ट आहे, स्त्रियांसाठी काम करते, स्वतः लेखन करते, व्हॉयलन्स बिहाइंड द वॉल्स आणि जननी अशा महत्वाच्या पुस्तकांचं तिने संपादन केलंय। तर तिच्याकडे आम्ही काही जणी जमायचो, वेगवेगळ्या भाषेतून लिहिणाऱ्या विचारवंत स्त्रिया तिथे असायच्या, काही जणी आपल्या रचना ऐकवायच्या। त्याच्यात मला धीरूबेन भेटल्या। धीरूबेनने आपल्या चार पाच कविता त्या दिवशी म्हणून दाखवल्या, आणि त्या मला इतक्या भिडल्या की मग मी त्यांच्याशी आणखी बोलली त्या कवितांबद्दल, आणि त्यांचा संग्रह प्रसिद्ध झाल्याबरोबर मला सांगा बरं का असं मी म्हटलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं देखील। तो संग्रह माझ्या हातात आला आणि तो अर्थातच मला आवडल्याच होत्या त्या प्रकारच्या कविता। मी त्यांना एका उर्मीने विचारलं की मी याचं मराठीत अनुवाद करू का हो, त्या म्हणाल्या अगं अजून गुजरातीत सुद्धा नाही आल्या त्या कविता, पण तू म्हणतेस तर कर, हरकत नाही। आणि अशी त्यांनी मला अनुमती दिली आणि मी तो अनुवाद सुरू केला। पण आधी मी त्यांना विचारलं की तुम्ही जर ह्या भारतीय वातावरणातल्या कविता इंग्लिश मध्ये कशा लिहिल्यात, तर त्या म्हणाल्या की अगं मी त्यावेळेला कुठलं तरी चांगलं इंग्लिश पुस्तक वाचत असेन आणि मग मला त्या इंग्लिश मधनच सुचल्या। मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, ही फार थोडे लेखक असे आहेत की वेगवेगळ्या भाषात एखाद्या माशानं कुठल्याही प्रवाहात पोहावं तितक्या स्वैरपणे ते अत्यंत सुंदर लेखन करू शकतात, आणि धीरूबेन त्यांच्यातल्या एक आहेत। आता मी पहिली कविता तुम्हाला सादर करणार आहे, ती मात्र धीरूबेन आणि मी, धीरूबेन गांधीवादी होत्या आणि गांधींनी आपल्या महात्माजींनी आपल्या देशासाठी काय काय केलंय याचं आपल्याला विस्मरण होता कामा नये, म्हणून पहिली कविता मी त्यांच्याबद्दल जी आहे ती वाचते, आणि पुढच्या मग काही आत्मकथनात्मक आहेत, काही वेगवेगळ्या स्त्रियांचे अनुभव आहेत ते वाचणार आहे। तर ही पहिली कविता, आमटी भाजीत मीठ घालताना, आमटी भाजीत मीठ घालताना आठवण येते त्या कृशम हाताऱ्याची, आठवण येते त्या कृशम हाताऱ्याची, किती भराभरा चालायचा तो, अनुयायांच्या पुढेच असायचा बराच, सर्वांसाठी त्यांनी जे सोसलं त्याची परिणती हत्या करण्यात आली त्याची, तोच होता तो ज्यानं दांडी यात्रा काढली होती, सामान्य माणसाचा सागर लाटांपर्यंत पोहोचून मीठ मिळवण्याचा हक्क अबाधित राहावा यासाठी त्यानं लाठीमार सोसला होता,
सारावास भोगला होता. आमटी भाजीत मीठ घालताना आठवण येते त्या कृष्ण म्हाताऱ्याची. आता पुढच्या कविता ज्या आहेत ना त्या एका मुलीचं आत्मकथन आहे असं म्हणूया आपण. पुढच्या काही कविता, ती मुलगी श्रीमंत घरात जन्माला आलेली आहे आणि ती लहानपणीची तिच्या घरची एक पार्टी तिची आठवण काढते. घरात खूप नोकर चाकर होते, त्यांच्या कष्टाने अनेक पदार्थ तयार झाले होते आणि त्या पार्टीला एक लज्जत आली होती सगळ्यांना आवडतील असे भरपूर पदार्थ. त्या पार्टीचं इतकं सुंदर वर्णन केलंय तिने, प्रकाशानं उजळलेली, सुगंधानं दरवळणारी, आठवते ती रात्र प्रफुल्लित करणारी. त्या सुंदर स्त्रिया, ते उमदे पुरुष, ती गजबज आणि माझी आई, तेजस्वी खानदानी सौंदर्य लाभलेली, हिऱ्या मोत्यांचे दागिने लिहिलेली, तिचा तो डौल, चेहऱ्यावर विलसणार ते हास्य, त्यांचेच अधिराज्य होते त्या वातावरणावर. मी उभे होते कोपऱ्यात, मी कोपऱ्यात उभे होते, मजेत पाहत होते सारं. तेवढ्यात एक जण आले आईजवळ आणि मेजवानीचं कौतुक करता करता ते तिच्या पाककौशल्यालाही दाद द्यायला लागले आणि निघालीच मी तिथून. म्हणजे पदार्थ केले कोणी, कष्ट केले कोणी आणि पाककौशल्य कुणाचं वर्णिलं जात होत. आता पुढची कविता आहे. यथावकाश मी प्रेमात पडले. पहिल्यांदा अर्थातच आमच्या इतिहासाच्या सरांच्या, मग एक हिरो सिनेमातला, त्यानंतर आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन, माझी ती सारी प्रेम तशी अगदी खरीखुरी होती. काही काळ तरी चालू राहिलीच ती आणि तो भेटला. स्वप्नातला राजकुमार, उंच देखणा, कुणवटीवर खळी, चेहऱ्यावरच ते हसू तर हवेत तरंगायला लावणार. ठार बुडून गेले मी त्याच्या प्रेमात, हृदय दान करून टाकलं त्याला. एवढ्यात त्यानं हसत हसत अगदी सहज विचारल्यासारखं विचारलं, स्वयंपाक येतो ना करता तुला? छान स्वयंपाकघराच्या भिंती घरात फिरू लागल्या भोवती. बेहोशच झाले मी आनंदानं, स्वयंपाकाच्या नुसत्या आठवणीनं बेशुद्ध पाडलं मला. स्वयंपाकाच्या नुसत्या आठवणीने बेशुद्ध पाडलं मला. तो उकाडा, तो घाम, ते न संपणार काम काम काम, पार चिरडून गेले मी त्या आठवणीच्या ओझ्या खाली. पाहिला नाही का सुटका स्वयंपाकघरापासून? माझ्या आईला त्यात असल्या स्वयंपाकघरात काही सुद्धा करावं लागलं नव्हतं. ती फक्त हुकूम सोडायची, आज हे पदार्थ करा, हे पदार्थ करा, आणि छान जेवणाची रात्री असायची ताजी टवटवी. पण बाबा असे खूप श्रीमंत होते आणि नोकरांची भली मोठी थोर हौस घरात होती. आजचं काम नसायचं त्यांना देखील, आणि त्यांचं असं रिकाम असणं हीच मोठी समस्या असते आईसाठी. नाही तर स्वयंपाकघराच्या भिंती, त्यातलं सामान सुमान यांच्यापासून काहीच भय नव्हतं तेव्हा. पण आता आता दिवस बदलले, काळच मुळी वेगळा आहे हा. आणि इकडे हा माझा प्रियतम विचारतोय, स्वयंपाक येतो का तुला? येतो मला स्वयंपाक? उत्तर तर द्यावंच लागणार. हो तरी नाही तर नाही तरी, उत्तराला उशीर नाही व्हायचा त्याला. तर हे माझ्या हातांनो, हे माझ्या मस्तका, अरे माझ्या हृदया, सांगा तुम्हीच मला आता हो म्हणू मी की नाहीच म्हणू? येईल ही मला स्वयंपाक, काही गोष्टी शिकेन मी कुणाकुणाकडून, पुस्तकं वाचेन रुचिरासारखी, एप्रन खरेदी करेन एक जकाचा, जमून जाईल सगळं. पण मी का नाही त्याला विचारायचा हाच प्रश्न. कोणचं हसून
पाहूया तरी काय उत्तर देतो. तीन वेळा चौरस आहार आठवड्यातल्या प्रत्येक दिवशी असला तर जयंतीने एखादा खाडा. मानवी श्रमांत किती तास खर्च होतील. अविश्रांत कष्ट कर कर करा मरमरमरा. खरोखर असणार आहे का जाणीव या महोदयांना या परिश्रमांची. मला वाटत निरागसपणाचा हा वाढून बरोबर हसत विचारलेल्या त्याच्या प्रश्नाला नाही हेच उत्तर द्यावं मी. चिंता व जोरात चेहरा लाल होऊन जाईपर्यंत नाही येत मला स्वयंपाक शिकायचाही नाही येतो अजिबात. होय ना पण हवाय मला तो त्याच्या त्या साऱ्या उद्धट अदांचा गट. माझा व्हायला हवाय तो मला फक्त माझा. म्हणून मग शिकेन मी स्वयंपाक पोचेन त्याच्या हृदयापर्यंत पोटातूनच. दुसरा पर्यायच नाही सध्या तरी. स्वयंपाकघर म्हणजे एक अंधारी तळ ठाव नसलेली विहीर. स्वयंपाकघर म्हणजे एक अंधारी तळ ठाव नसलेली विहीर. ती कधीही म्हणत नसते की आता पुरे आमचे सगळ्यांचे पगार मिळतातील बचती भूक वाढवीतच राहणार तिची. आम्ही दोघं म्हणजे आम्हीच निर्माण केलेल्या या राक्षसणीला शांत ठेवण्यासाठी अहोरात्र खपत राहणारे गुलाम. तिच्याकडे तर तिच्या स्वतःचीच अशी काही चिरंतन मोहिनी आहे. आम्ही मरेपर्यंत तिचा अंत केवळ अशक्य. सगळे डबे सगळ्या भरणे उघडून ठेवल्या पडल्या. यातून घेतलं थोडं त्यातून घेतलं थोडंही. खर तर तंद्रीच होती विचारांच्या. स्वप्न तरळच होती मला नाजूक नाजूक. बघावं तशा तर काहीतरी त्यांच्यासाठी. तर त्याने कुर्ती विचारली पदार्थाचं नाव विचारलं. काही काय सांगणार थोडस हे आणि थोडस ते. स्वयंपाकघर साऱ्या घराचा मुलाधार. त्याच्या भोवती सारं घर बांधलेलं असत. घर असं केंद्रस्थानच ज्याच्या भोवती निर्माण होतो समाज. समाज म्हणजे सुसंस्कारांचं अधिष्ठान. सुसंस्कारांमुळे निर्माण होते प्रबळ संस्कृती. संस्कृतीमुळे समाज विकास. आम्हाला अत्यंत अभिमान असतो आमच्या संस्कृतीचा. हे पण जाऊ दे ना कशाला असता काळच्या पोट. त्याला घंटांना ऐकू येत आहे भोजन कक्षातून. पोटातूनही आवाज येत आहे. एक बाई तिच्या नवऱ्याची नोकरी गेली आहे. ती काय म्हणते बघूया. अगदी अचानक माझं स्वयंपाकघर कमाई करायला लागलं आमच्यासाठी. अगदी अचानक माझं स्वयंपाकघर कमाई करायला लागलं आमच्यासाठी. माझे फराळाचे रुचकर जिन्नस मी बनवलेल्या पोळ्या भाकऱ्या बाजारातल्या विक्री योग्य वस्तू झाल्या. मिळेल नवी नोकरी मिळेल लवकर माझ्या नवऱ्याला. पण हे नव्यानं जडलेलं व्यसन ते मात्र ठाण मांडून बसणार. जराशी जास्तीची मिळकत तिचं तर स्वागत होतच राहणार. हे नीट कळून चुकलंय मला. हे स्वयंपाकघर मात्र आता देवघर नाही राहणार पूर्वीसारखं. आता तिथे विक्री योग्य वस्तू बनायला लागल्या. पूर्वी जी आत्मीयता होती स्वयंपाक करतानाची पदार्थ करतानाची त्याचं स्वरूप आता धंदे वाईट होत जाणार. वाईट वाटत तिला. आता आणखी एक कविता. या बाईंना किती कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे. मी म्हणजे स्वयंपाकघरात कोंडलेली एक बावळट बाई. अशी जर तुमची समजूत असेल तर महाशय गैरसमज आहे तो तुमचा. मला अगदी व्यवस्थित जाणीव असते माझ्या जगाभोवती उलट सुलट वाहणाऱ्या आणि उसळणाऱ्याही प्रवाहांची. हवेत होणारे बदल
पीक पाड्यावर त्यांचे होणारे परिणाम, वैद्यकीय जगातली अध्ययावत परिपत्रके, निसर्गाचा तोल बिघडणारे ते तसले उद्योग धंदे, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तडजोडी, भारतीय रुपयाचं अवमूल्यन किंवा वधारणारा भाव, लढाया आपापसातल्या नैतपरक्यांबरोबरच्या, सगळ्या सगळ्यावर नाही लक्ष असत माझ. अहो, शेवटी या सर्वांचा परिणाम माझ्या स्वयंपाकघरावर आणि माझ्यावरच तर होत असतो ना. समजू नका मला एक बावळट बाई. आणखी एक कविता अशी आहे की किती अन्नाचं महत्व आहे. आपल्याला गौतम बुद्धाची गोष्ट माहिती आहे. रानावनात त्याला अन्न मिळालं नाही आणि अस्थिपंजर झाला, कारण तो सत्याच्या शोधात निघाला होता. आपल्याला माहितीच आहे वार्धक्य, रोग आणि मृत्यू यांचं दर्शन झालं तेव्हा तो इतका व्यथित झाला होता. तर तो आता सत्याच्या शोधात निघाला होता आणि काय अवस्था झाली बघा. सत्याच्या शोधात निघालेल्या राजपुत्राच्या अस्थिपंजर देहामधली जीवनज्योत फडफडायला लागली. त्याच वेळी सुजाता तिथे आली. मरणासन्न वनदेवाला ती खीर पाजू शकली हे आपलं भाग्य. मरणासन्न वनदेवाला ती खीर पाजू शकली हे आपलं भाग्य. या अन्नामुळेच त्याला जीवनदान मिळालं. या अन्नामुळेच त्याला जीवनदान मिळालं आणि जिवंत राहिल्यामुळेच आपल्याला बुद्ध मिळाला. किती खरं आहे ना हे. कारण कुणीही रागावलं काही झालं तरी आपण नेहमी म्हणतो हे अन्नावर राग नाही काढायचा. अन्न हे इतकं महत्वाचं आहे आपल्या जीवनाच्या दृष्टीने, आपली जीवनचरिता चालू राहण्याच्या दृष्टीने. आणि योग्य ते अन्न आपल्याला तेही माहितीच आहे झाली. डाएट वगैरे आपण करत असतो तर आपल्या तब्येतीला काय योग्य काय नाही ते पाहूनच आपण अन्न ग्रहण करायचं असत. आता ही एक स्त्री ही अशा प्रकारे आपल्या कुटुंबाची खूप काळजी घेते. माझ्या स्वयंपाकघरात मी असते पार्वती कन्या. माझ्या स्वयंपाकघरात मी असते पार्वती कन्या. पार्वती शिवशंकराची पत्नी, देवी पार्वती तो संहार करणारा तर ती धात्री. तरीही अभिन्न असतात पार्वती परमेश्वर. ती अन्नपूर्णा ही असते. मीही तिच्या सारखीच. ती साऱ्या विश्वाचा सांभाळ करते. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेते. म्हणूनच मी देखील अन्नपूर्णा. छान आहे ना ही कविता. मला तर फार आवडते. कुटुंबाची काळजी घेणारी अन्नपूर्णा. हा ज्या कविता आहेत ना त्यांना प्रस्तावना सुद्धा खास लाभली आहे बर का. ही प्रस्तावना एका प्रख्यात इंग्लिश पत्रकाराची आहे. हा पत्रकार म्हणजे पीटर डी ओनेल. रायटरचा वार्ताहर म्हणून तो पहिल्यांदा 90 इथे आला आणि त्यांनी थर्ड वर्ल्ड ईईसी फीचर्स टीव्ही रेडिओ न्यूज न्यूज अँड रिसर्च एजन्सी याचा संस्थापक सदस्य पण आहे. मी खरं ओज आपल्या भाषेत आपण मान देतो आहोज हो म्हणायला पाहिजे इतका मोठा हा माणूस आहे. तर त्याने या कवितांबद्दल काय म्हटलं आणि त्याची गाठ तरी कशी पडली. तर 2002 जागतिक लेखक संमेलन झालं होतं आणि त्यासाठी तो भारतात आलेला होता. हा लंडनचा पत्रकार त्यावेळेला एका वृत्तपत्रासाठी वृत्तांकन करायला आलेला होता आणि त्यावेळेला त्याने धीरूबेंचं भाषण ऐकलं. त्यावेळेला गाजत असलेले नायपॉल त्यांच्या कादंबऱ्या त्याच्यावर इतकं सडेतोड आणि परखड भाषण धीरूबेंनी दिलं होतं
कि त्याचं लक्ष धीरूबेनकडे गेलं आणि मग तो त्यांना भेटला आणि दोघांची वेव्हलेंग्थ म्हणतो तशी अशी काही जुळली. त्याला आधी जरा धाकच होता, तो म्हणत होता त्यावेळी लहान होता, तो तसा फार मोठा नव्हता. धीरूबेन म्हणजे भारतातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका आणि मी एका वृत्तसंस्थेला नेमलेला पगारी पत्रकार. पण आमच्यातले अनुबंध इतके चटकन आणि सहजपणे जुळून आले की आश्चर्यच वाटावं. ही म्हणजे एक प्रकारे टेलिपथीच होती. आहे ना गंमत, आपल्याकडे सुद्धा असं होतं कधी कधी, आपल्याला मैत्री रेषा काही मिळून जातात, मित्र मिळून जातात, की सहजपणे आपली त्यांची मैत्री होते. मुद्दाम काही प्रयास केलेले नसतात, आपोआपच असं काही जुळून आलेलं असतं आणि त्याला आपण टेलिपथी म्हणतो. त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. धीरूबेन म्हणाल्या की अलीकडेच मी काही किचन पोएम्स लिहिले आहेत. तो म्हणतो मला लगेच अंदाज आला, हा म्हणजे ते राजकारण, राजे महाराजे, त्यांच्या मुतपाक खाण्याचे कार्यस्थान, विषप्रयोग, हो ते तर असणारच थोडंफार, पण आणखी बरंच काही आहे बरं का, धीरूबेन म्हणाल्या. आणि मग त्याने त्या सगळ्या कविता वाचल्या. त्यांची प्रस्तावना इतकी सुंदर त्याने लिहिली. त्याने लिहिलंय, आपण ज्या समाजात राहत असतो त्या समाजाबद्दल स्वाभाविकच आपल्या मनात अनेक विचार येत असतात. समाजातल्या काही लोकांमध्ये अचानक काही ताणतणाव उद्भवतात, काहींमध्ये आपसातले व्यवहार अत्यंत समंजसपणे होत असतात. अति दरिद्री आणि अति समृद्ध अशा दोन्ही टोकाच्या समाज घटकांमधल्या अस्थिर जीवनाचा भौतिक तोल कशामुळे सांभाळला जात असेल? अशा प्रकारच्या नियंत्रणाचं सामर्थ्य मंदिरांमध्ये वा चर्चमध्ये आहे असं मला वाटत नाही. हा तोल आपोआप सावरला जातो तो फक्त स्वयंपाकघरामुळे. काही गृहिणींना स्वयंपाकघरात तुरुंग वाटू शकतो, तर काहींना या स्वयंपाकघरात काम करताना अपार आनंद मिळतो. आणि धीरूबेनच्या कवितांमधून याचं सर्व प्रकारचं वास्तव आपल्या समोर येत असतं. आणखी त्यांनी असं म्हटलंय, या 100 कविता म्हणजे स्वयंपाकघर आणि त्यात तयार होणाऱ्या अन्न ब्रह्माचा उत्सवच. तुम्ही एकमेकांशी, कुटुंबियांशी, मित्रांशी आणि शत्रूशी कसे वागता हे अन्न या मूलघटकावरून ठरत असत. या कवितांमधून प्रेम आणि अधिकार, स्त्रीवाद आणि पुरुषवाद, राजकारण आणि सत्ता अशा सारख्या विषयांचा समतोलपणे घेतला गेलेला, कवितेतल्या कवितापणाची जराही हानी न करणारा अप्रत्यक्ष परामर्श जाणवतो. आपल्या पालकांची कृतज्ञतेनं वागणारी मुलं सुद्धा मदतीची गरज लागली की कशी नेमकी आई वडिलांकडेच येत असतात, याच कारण ते स्वयंपाकघरच. तिथल्या त्यांच्या जिभेवरच्या बालपणातल्या कडूगोड आठवणींमधून त्यांना इथे एक प्रकारचे आश्वासक ऊब मिळत असते. आणि शेवट त्याने केला, आणखी बरंच लिहिलंय त्यांनी आणि ते फार सुंदर आहे, ते तुम्ही वाचायला पाहिजेत. त्यांनी लिहिलंय, शेवट करते मी त्याचा, त्यांनी लिहिलेल्याचा. स्वयंपाकघर या मनुष्य जीवनातल्या अबाधित सत्ता स्थानाची महती तुम्हाला जाणवणारच नसेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही. आता मी तुम्हाला सांगते माझी आणि धीरूबेनची दोस्ती तर झालीच. त्या फार चिकित्सक होत्या आणि मी नीट करते ना भाषांतर यावर त्यांचं नीट लक्ष होत, अनुवाद म्हणूया आपण. तर त्या मला प्रत्येक कविता वाचून दाखवायला सांगायच्या. दर आठवड्याला मी एक कवितांचा गुच्छ घेऊन त्यांच्याकडे जायची आणि आधी मला धाक वाटायचा बरं का त्यांचा सुद्धा, कारण त्या वयाने तर मोठ्या होत्याच पण कृतीनी कार्यानेही खूप मोठ्या होत्या. गुजराती साहित्यातलं फार
मोठं नाव होतं, साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर पण गेल्यानंतर त्या इतक्या छान बोलायच्या, मिस्किलपणे आपुलकीने, कि मग तो धाक सगळा ओसरला आणि आम्ही अगदी मैत्रिणींसारख्या गप्पा मारायला लागलो. मराठीमधल्या त्यांना अनेक गोष्टी माहिती करून घ्यायच्या होत्या, मराठी साहित्याचा परिचय आणखी करून घ्यायचा होता, कोण चांगले कथाकार आहेत काय आहेत असं त्या माझा विचारत असत. तर कविता हाही त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी माझ्याही कविता ऐकल्या आणि चांगली दाद दिली. आणि बरेच महिने मी या अनुवादात मग्न राहिले. इंग्लिश भाषेतील कवितांचा अनुवाद आधी मला अवघडच वाटत नव्हता, कारण साधं इंग्लिश आहे अगदी असं वाटायचं. पण बरं का, साध्या सरळ वाटणाऱ्या ओळींमधूनही काही चकवे असतात आणि आपल्याला त्या भाषेच्या मूळ स्थानाची जर कल्पना नसेल, तिथल्या संस्कृतीची कल्पना नसेल, तिथल्या म्हणी त्यातले वाक्प्रचार वगैरेंना माहिती नसेल, तर आपण भलताच अनुवाद करू शकतो आणि तो फार विनोदी होऊन जातो. तेव्हा एकूणही एका भाषेतून दुसऱ्या भाषेत झालेला कुठलाही अनुवाद तसा परिपूर्ण नसतोच. त्यातून कवितांचा अनुवाद म्हणजे तर सारीवरची कसरत. आणि हा तोल सांभाळायला स्वतः धीरूबेन त्यांची मला मदत झाली आणि आणखी एका मैत्रिणीची झाली. तिचं नाव आशा दामले, कैलासवासी आहे, आता ती नाही आहे आपल्या जगात. आशाजी दामले ह्या लंडनमध्ये अध्यापनाचं काम करीत होत्या आणि तिथल्या लिटररी ग्रुपमध्येही त्या काम होत्या, सदस्य होत्या. त्यामुळे इंग्रजी वाङ्मयाची त्यांची चांगलीच ओळख होती आणि मग मी माझ्या या कविता त्यांनाही वाचून दाखवायचे. मस्त आम्ही संध्याकाळी वरळीला जायचो आणि समुद्र किनाऱ्यावर आमची चर्चा चालायची. त्यांच्याकडनं मला किती गोष्टी कळल्या, साहित्यातले इंग्रजी साहित्यातले अनेक प्रकार मला कळले आणि माझ्या अनुवादात काय त्रुटी आहेत तेही त्यांनी मला सांगितलं. त्यामुळे अनुवाद ही काही खरी सोपी गोष्ट नाही, फारच भाषेवर प्रभुत्व लागतं आणि ती भाषा जिथे जास्त बोलली जाते तिथलं वातावरण हे आपल्याला थोडं माहितीच पाहिजे. ह्या कविता छापल्या ते सुरेश दलाल, ते आजारी असताना या कविता ते म्हणायचे मला फळफळावळ आणू नको हा धीरू, माझ्यासाठी तुझ्या कविता घेऊन ये. आणि त्याचसाठी त्यांच्या या कविता लिहिल्या गेल्या. माझा मराठी अनुवाद वाचायला बिचारे सुरेशजी दलाल राहिले नाहीत, पण त्यांनी या कवितांच्या मलपृष्ठावर संग्रहाच्या काय लिहिलंय ऐका. विख्यात गुजराती लेखिका धीरूबेन पटेल यांनी हिंदी व इंग्रजी मधून बरंच लेखन केलंय. साहित्याचे बहुतेक सगळे प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत, पण मुख्यतः त्या ओळखल्या जातात कादंबरीकार म्हणून. त्यांनी लिहिलेल्या किचन पोएम अनन्य साधारण म्हणायला हव्यात, कारण या कवितांच्या पार्श्वभूमीवर सतत स्वयंपाकघर असले तरी स्त्रीला स्वतःबद्दल, कुटुंबियांबद्दल आणि एकूणच सर्व जगाबद्दल काय काय जाणवते, काय वाटते हे सूक्ष्मपणे समजून घेण्याची एक वेगळी दृष्टी या कवितांमधून मिळते. हे स्त्रीवादी साहित्य नाही, पण यामधून स्त्री विश्वातल्या अनेकानेक बाजू प्रकाशमान होतात आणि त्यांच्या वाचनातून नव्यानं काही प्रबोधन होत असल्याची व भावनिक दृष्ट्याही आपण संपन्न असल्याची जाणीव होते. धीरूबेनच्या कवितांमधील भावात्मक सहज सुंदरता आणि त्यांच्यातील युनिव्हर्सल अपील यामुळे किचन पोएम्स ही काव्य जगतासाठी
अनमोल भेट असणार आहे हे निसंशय. तर बघा कसे योगायोग आले मला या कविता आधी ऐकायला मिळाल्या, मग अनुवाद करायला मिळाल्या, आणि आज त्या कवितांची ओळख मी तुम्हाला करून देत आहे. आज पुन्हा एकदा विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा तुम्हाला देते. आणखी हा कोरोना लवकर जाऊ दे अशी प्रार्थना आहे ती प्रकट करते. नमस्कार. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.